इकडे पुणे शहराला गार्बेज फ्री सिटी म्हणून 3 स्टार नामांकन मिळालं आहे. तसंच कंटेनर फ्री शहर कचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, बेस्ट टॉयलेट या त्रिसूत्रीची दखल घेतली गेली असली तरी शहरामध्ये विविध ठिकाणी कचरा जाळलाही जातो आहे. उघड्यावर सुद्धा टाकला जातो आहे. ओला सुका कचरा वर्गीकरण सुद्धा केलं जात नाही, तो एकत्रित फेकला जातो, त्यामुळे दुर्गंधी सुद्धा पसरते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या करता या सगळ्या गोष्टी डोकेदुखीच्या आहेत. 3 स्टार नामांकनावरून 5 स्टारवर जायचं असेल तर हे सगळं टाळलं पाहिजे असं पालिका कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, आणि यासाठी पुणेकरांना सुद्धा पुढाकार घ्यावा लागेल. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुणे शहराला गार्बेज मॅनेजमेंटमध्ये 3 स्टार मिळालेले आहेत, 3 स्टार. आणि उत्कृष्ट पद्धतीनं कचऱ्याचं नियोजन केल्याबद्दल, कचरा प्रक्रिया केल्याबद्दल हे मानांकन मिळालेलं आहे. मात्र अजूनही काही भागामध्ये नागरिक जे आहेत ते ओला कचरा, सुका कचरा यांचं वर्गीकरण करत नाहीत, उघड्यावर कचरा टाकतायत, ही वस्तुस्थिती लपून येत नाही. दत्तवाडी परिसरामध्ये आपण बघतोय की कंटेनर फ्री असंही म्हटलेलं आहे, पण कंटेनर न ठेवल्यामुळं लोक जे आहेत ते अशा पद्धतीनं उघड्यावरती कचरा टाकतायत, आणि जे कर्मचारी आहेत त्यांना अशा पद्धतीनं वर्गीकरण स्वतः करावं लागतं. हे खरं नागरिकांनी करणं अपेक्षित आहे, म्हणजे लोक कंटेनर फ्री आहे तर कंटेनर नाही आहे म्हणून उघड्या टाकतात का? कंटेनर आपला इथला योग्य पद्धतीने बंदच केलेला आहे, आणि आता वाल्ला सुक्का सगळ्यांनी वाल्याला घेऊन जातात, तर रात्रीचे लोक हे पाठोपाठ येऊन इथे हाकेर टाकतात. लोकांनी संस्थेच्या गाड्या त्यांच्याकडे हा कचरा दिला पाहिजे, संस्थेच्या गाडीकडे लोक देत नाहीत कचरा. इटलवाडी रोड न येत्या जाता जाता लोक इथे कचरा टाकतात. त्यामुळे काय होतं नेमकं, मग किती वेळ जातो? दोन अडीच तास जातात, 2-2.5 तास वल्ला सुक्का करायला लागतो. त्यामुळे त्रास कोणत असेल तुम्हाला? त्रास होतो. 3 स्टारवरून 5 स्टारवरती पुणे पालिकेला जायचं आहे, त्यांचं लक्ष आहे, तर नागरिकांनी सुद्धा आपला सहभाग जो आहे तो सक्रिय नोंदवला पाहिजे. मग खऱ्या अर्थाने पुणे शहर हे स्वच्छ होईल, आणि कदाचित जे 2 स्टार कमी आहेत ते भविष्यामध्ये मिळतील, आणि पुणे शहरसुद्धा 5 स्टार नामांकन मिळवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.